27 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि सोशल ग्रुप पीएल ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमान रिपाई नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश जिल्लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रिपाई गटनेत्या तथा नगरसेविका दीक्षाताई लोंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि दानशूर दीपक नाना जिल्लोंडे यांच्या वतीनं बुधवारी सायंकाळी सातपूर कॉलनीतील शिंपी हॉल येथे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुस्लिम समाजाच्या पवित्र असलेल्या रमजान महिन्यानिमित्तानं सर्व जाती धर्म धम्मबांधव प्रतिष्ठित व्यक्ती धम्मगुरू यांच्या प्रमुख उपस्थितीत रोजा इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी रोजादार बांधवांनी रोजा सोडण्याची तसेच नमाज अदा करण्याची देखील व्यवस्था करण्यात आली होती. या सर्व धर्म स्वभाव इफ्तार सोहळ्याप्रसंगी मुस्लिम धर्मगुरू फैयाज मौलाना अलीम उल्ला तेलेवाले फारूकभाई पठाण बौद्ध भिक्खू संघाचे भंते सुगंध भंते आर्यन नाग सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर जिल्हाप्रमुख प्रकाश जिल्लोंडे रंजन ठाकरे तसेच राजकीय शासकीय सामाजिक सर्वपक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या रमजान इफ्तार पार्टीसाठी दीपक नाना जिल्लोंडे स्टीफन मुनतोडे मंगेश जाधव समाधान जगताप बबन भुजबळ सुरेंद्र लाहोरी संतोष पवार अमर काळे मनोज आहिरे नाना जाधव रवी पालवे मंगेश वाघमारे संदीप गांगुर्डे मोराभाई जगताप वस्ताद लोंडे विकी लोंडे रोशन गायकवाड कमलेश पघारे पुंडलिक साळवे आदी पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी रिपाई जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंडे यांचे नातू पराग दीपक लोंडे यांचा वाढदिवस देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिकन सोशल ग्रुप किंवा पी एल ग्रुप आमच्या दृष्टीनं हे जरी आमची प्रेरणास्थान असलं परंतु मात्र प्रकाश लोंडे एकच नाव सर्व धर्म समभाव जो शिक्का मोर्तब झाला आहे त्याची अंमलबजावणी करायची असते. गेल्या 30-40 वर्षापासून जी शहरामध्ये आम्ही परंपरा सुरू केली ती नाशिक जिल्ह्याच्या नवे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचते. ह्या वर्षाचा जो एप्रिल महिना आला हा पवित्र महिना आला. नवरात्र शिवजयंती आंबेडकर जयंती मोहरमपासून ईस्टरपर्यंत आम्ही सर्व सण साजरे करीतच असतो परंतु ह्या वर्षाचा एप्रिल महिना अतिशय रमजान महिन्यासारखा पवित्र महिना आला. ह्या महिन्यामध्येच रामनवमी आली सातपूर गावाची बारागडाची यात्रा झाली हनुमान जयंती आली ईस्टर आला आणि विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही 10 ते 16 तारखेपर्यंत भीम महोत्सव साजरा केला. त्यामध्ये एक भीमा तुझ्या जन्मामुळे एक नाटक असेल 2 ऑर्केस्ट्रा असतील 2 गायन पार्ट्या असतील किंवा साजन बेंद्रेचा कार्यक्रम असेल. किंवा आज आपण बघताय की रमजान महिन्यामध्ये आम्ही दरवर्षी हे रोजा इफ्तारीचा कार्यक्रम करीतच असतो. मस्जिदीत करण्याबरोबर आज जे खुलं वातावरण झालं आहे कायदेशीर सर्व कायदा पाळून सुव्यवस्था पाळून त्याचं पालन करून संविधानाचा सन्मान करून आज रोजा इफ्तारी सोडण्यासाठी आम्ही सर्व बांधवांना आमंत्रित केलो. आमच्या आग्राला विनंतीला मान देऊन मला असं वाटतं निश्चित फक्त मुस्लिम समाज नाही मातंग चर्मकार भील कोळी आदिवासी सोनार लोहार मराठा ब्राह्मणासहित माळी समाज हे सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. आम्ही यामध्ये सर्व धर्मभावाची काय भूमिका घेतली की मौलाना साहेबांबरोबरच बंतेजी शीख ईसाईचे धर्मगुरू चर्चचे फादर अशा धर्मगुरूंना सुद्धा आम्ही बोलवलं. त्यामुळे मला असं वाटतं की आम्हाला फक्त आवाज करण्यापेक्षा कृती करायची होती. आणि आपण बघताय सर्व संघटना पक्षाचे सर्व जाती धर्माचे लोक जेव्हा जसे मुस्लिम समाजाला नवरात्र गणपतीमध्ये अंगावर गुलाल त्यांच्या सणात उत्सव आम्ही सामील नाही व्हायचं का. हे नेत्यांनी काय घोषणा करावा आणि काय आवाहन करावा त्यापेक्षा आम्हाला या शहराची शांतता हवी आहे. ह्या शहरात सर्व धर्म समभाव हवा आहे. असं काय घडतं की सर्व एकत्र राहतात आणि निवडणूक आली का हा आमचा झेंडा तो आमचा झेंडा हा आमचा अजेंडा तो आमचा अजेंडा. आमचा अजेंडा एकच आहे की सर्व जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन सर्व सर्वधर्म भावाची भावना रुजवण्यासाठी याचा कार्यक्रम आरपीए नेते आदरणीय प्रकाशजी लोंडे यांच्या निमंत्रणाला मान देऊन इथे आता शेकडोच्या संख्येने या ठिकाणी वेगवेगळ्या जाती धर्मातील लोक या ठिकाणी उपस्थित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती असो अथवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असो
या सर्व जयंतीच्या निमित्ताने वेगवेगळ्या लोकांना बोलवून वेगवेगळे कार्यक्रम, मग ते सामाजिक उपक्रम असतील, सांस्कृतिक असतील, प्रबोधन करणारे उपक्रम असतील, महानाट्य असेल, अशा उपक्रमातून लोंढे साहेबांनी अनेक कार्यक्रम मागच्या काळामध्ये घेतले आणि वर्षानुवर्ष ते या ठिकाणी घेत आहेत. हे कार्यक्रम घेत असताना मध्ये रामनवमी झाली, हनुमान जयंती झाली आणि ईस्टरचा सणसुद्धा या ठिकाणी झाला. अशा वेगवेगळ्या सणांच्या माध्यमातून नागरिकांना एकत्रित करून त्यांना या देशाच्या एकात्मतेसाठी काम करण्याचं काम लोंढे साहेब करत आहेत. आणि आज त्यांनी या रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये आज आम्हाला सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना असेल, जाती धर्माच्या धर्मगुरूंना असेल, एकत्रित आणून आज रमजान महिन्याच्या या आज उपास सोडवण्याच्या कार्यक्रमाला आम्हाला एकत्रित आणलं. त्यांच्या या राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याच्या कार्यक्रमाच्या उपक्रमाला मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो. आणि हे करत असताना अनेक अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहे आणि म्हणून जनतेचे भरभक्कम आशीर्वाद आणि पाठिंबा त्यांना कायम राहिलेला आहे. मी आज या निमित्ताने प्रार्थना करतो की त्यांना हा पाठिंबा कायम राहो, तो राहणारच आहे. त्यांच्या हातून ही सेवा अशीच कायम घडत राहील. RPI चे जिल्हाध्यक्ष नाशिक जिल्ह्याची बुलंद तोप माननीय प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या माध्यमातून सातपूर कॉलनी परिसरामध्ये आज इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं. या निमित्ताने सर्व धर्मगुरूंना, सर्व जाती धर्माच्या धर्मगुरूंना एकत्र करून या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून एक मैत्रीचा, प्रेम आणि करुणेचा संदेश देण्याचं कार्य या ठिकाणाहून झालेलं आहे. सर्वांना सामूहिक भोजनदान देखील देण्यात आलेलं आहे. आज या प्रभागामध्ये एक नवीन आणि चांगलं असं खेळीमेळीचं वातावरण निर्माण झालं आणि याचा उद्देश एवढाच आहे की एक सलोखा मैत्री कायमस्वरूपी टिकून रहावी. जसं की प्रकाश लोंढे साहेबांचा एक नेहमीचा नारा आहे की सर्व धर्म समभाव, आणि सर्व धर्म समभाव म्हणून आज गेल्या जवळजवळ 25 ते 30 वर्षापासून प्रकाश लोंढे या प्रभागामध्ये काम करत आहेत आणि धम्मगुरूचा सातत्यानं त्यांना आशीर्वाद मंगलमैत्री असते. आणि त्याच निमित्ताने आज आयुष्यमान दीपक नानाजी लोंढे यांचे चिरंजीव बौद्ध बालक पराग यांचा देखील जन्मदिन आहे आणि त्यांना देखील त्यांच्या वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण धर्मगुरू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि सर्वांच्या मंगलमैत्रीने आजचा हा दिवस परागसाठी देखील अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. त्याच्या जन्मदिनाच्या त्याला लाख लाख शुभेच्छा. आमच्या नाना लोंढे यांचा चिरंजीव तो वाढदिवस होता. वाढदिवसाचा रोजा इफ्तार पार्टीचा कार्यक्रम अगदी छान झालेला आहे. सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने, हिंदू मुस्लिम समाजाच्या वतीने बाळाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि तुम्हाला सर्व आम्हाला रमजानच्या शुभेच्छा देतो आणि ईदच्या दिवशी आपण नक्की मशिदीवर यावं हेच तुम्हाला आजचा आग्रहाचं आमंत्रण देतो. सर्व धर्मीय जे या ठिकाणी उपस्थित बघितले, सर्व धर्माचे, सर्व पक्षाचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय प्रेमाने राष्ट्रीय एकात्मताचे दर्शन या ठिकाणी घडत आहे. एकमेकांना आलिंगन देऊन लोक शुभेच्छा देत आहेत. सुंदर आणि उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे. सर्वांनी या आयोजनाप्रमाणे जर यापुढे कुठलाही सण असेल, रमजान असेल, गणेशोत्सव असेल, शिवजयंती असेल, सर्वांनी मिळून मिसळून जर साजरा केला तर कुठलाही वाद उद्भवणार नाही, लॉ ऑर्डरचा प्रॉब्लेम निर्माण होणार नाही. अतिशय भाईचाराने, बंधुत्वाने या ठिकाणी सगळे लोक सण उत्सव मनवत आहेत. मला 1995 ते 2000 मी भिवंडीला 5 वर्ष होतो तर त्या काळाची मला आठवण झाली. अतिशय सुंदर भिवंडीला पण लोक हिंदू मुस्लिम फार प्रेमाने राहतात. इथंसुद्धा तेच वातावरण मला दिसले. सर्व मुस्लिम बांधवांना मी आगामी रमजान ईद सणानिमित्त शुभेच्छा देतो आणि आयोजकांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. रमेश खरात, न्यूज इंडिया 27, सातपूर.